कानान बहिरे मुके परिनाही, कानान बहिरे मुके परिनाही, प्रेमाची ही भाषा, प्रेमाची ही भाषा कळलीच नाही, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट। अमित रेखा तू ए, ए, एक मिनिट काय रे काय चाललंय कानावर पडलेस तू एवढ्या दिवसातून दोन माणसं भेटले तर रोमॅन्टिक वाजव ना ते वाजव तुझे देखा तो ये जाना सर हो मला इथे मला जे पाहिजे तेच वाजवतो हा ऍटिट्यूड सोडून देत मोठा उशीर काय बोलते असा वागसला हा असं वागायचं मग मोठा जाऊ दे जाऊ दे रे अरे काय काय म्हणजे जाऊ दे ना कशाला त्या भांडीवाल्याशी भांडतोयस जाऊ दे माझ्याशी बोल ना इतक्या वर्षाने भेटतोय आपण मला ना असं फार मस्त मस्त वाटतंय अच्छा तुला मस्त मस्त ऐकायचं हे ते वाजव तेरी जवानी मस्त मस्त वाजव अगं पण हे जरा वेगळं नाही वाटत सगळं बदललंय खरंच सगळं बदललंय पण तुझे गाल आहेत ना ते तसे तसे प्रत्येक गाण्याची चाल वेगळी असते तुला माहिती मला उडती गाणी फार आवडतात थँक्यू पण हल्ली जास्त केस उडत नाहीत रे माझे पांढरे झालेत ना म्हणजे आधी कसे असे भुरभुर 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 असे उडायचे रे ते जाऊ दे बायको कशी आहे विकली अच्छा दीड महिना झाला 3000 विकली का पारशाला अजूनही तशीच आहे का रे बडबडी खटपटी काय म्हणतीस तू अगं बाईक होती ती विसरलीस का अजूनही त्या बाईकवर पाठी कुणाला नाही बसवलं फसवलंस तुला गोड गोड बोलून फसवलं आणि तू पाघळलास अगं गळका होता सायलेन्सर म्हणून कमी पैशात विकला बरं जाऊ दे जे झालं ते झालं हे बघ मी थांबले ना तुझ्यासाठी लग्न केलंय का मी हा आहे ना तशीच तुझ्यासाठी जाऊ दे ना हे जाऊ दे ना आता दुसरा विषय बोल ना गाडीचं काय घेऊन मला सांग सगळे कसे आहेत घरी सॉरी आता सॉरी बोलून काय होणार आहे तुमच्या पुरुषांचं ना हेच आवडत नाही मला काय झालं की आपलं सॉरी त्यापेक्षा ना एकटं राहणं परवडतं घर पडलं काय सांगतीस कधी अरे तू मला आता सांगतीस हे मला सांग घरातले आहेत का गेले अरे देवा कितवा महिना आहे असे कसे दिवस गेले अरे ह्या वयात कसे दिवस जातील सगळे गेले अरे तुझे मिस्टर टिकली पडली का नाही आय आय आहेत ना आहेत अच्छा म्हणजे सगळे आहेत हे बरं झालं बाबा नवरा तेवढा वाचला एक दिवस येईल ना वेळ अशी वाशी नाही सायनला राहते मी आता आधी मी वाशीला राहायचे आता ना कंटाळा आला रे वाशीचा वाशी ना बास बास आता वाशी बास अगं का काय एवढा त्रास सहन करते मग सोड ना त्याला स्पोर्ट काय स्पोर्ट अरे मग हे घरच्यांना कळवायला पाहिजे तू माझं नाव सांग बिंदास अगं बॉम्बस्फोट झालाय का सायनला देऊन टाक देऊन टाक हो माझा मित्र म्हणत होता मीच माझं नाव सांग हो हो तूच काळजी हॅलो हॅलो काळजी हॅलो काय म्हणतोय तू रेंज नाही अच्छा देत नाही म्हणजे त्रास दिलेला चालतो हा घटस्फोट नाही देत कशाला केलं लग्न त्याच्याशी तू घसटपट देऊन टाक घटस्फोट तू देऊन टाक तुला सांगून ठेवतोय मी मला ऐकायचं नाही बस अरे अरे तू जरा शांत हो शांत हो आरडा ओरडा करून त्या पाकिस्तानला काही ऐकू जाणार आहे का ते करायचं ते करणारच बॉम्बस्फोट शेपूट वाकडी आहे अच्छा म्हणजे मी बोललो त्याचं काय नाही तुला हा तुला त्याच्याकडे सेफ्टी वाटत ना राम तिकडे बस पण कशाला तू बॉम्बस्फोट वरन वाद घालतोयस मी काय म्हणते जाऊ दे ना विषय बदलूया नाही नाही मला एवढंच म्हणायचंय आपण विषय बदलू एवढेसे गाल आहेत पण केवढा राग आहे त्याच्यावर ए बघ ना बाग बघ किती छान आहे
फुलं किती छान आहेत. हा त्या फुलाखाली लय घाण असते म्हणून मच्छर होतात तिकडे. तुला आठवत तुला ना कॉलेजमध्ये असताना झेंडूचा वास खूप आवडायचा आणि सगळेजण ना तुला झेंडूचं फुल असं चिडवायचे. अगं डेंगूचा डास हा का आवडायचा विषय आहे का? अगं त्या डासांमुळं मलेरिया होतो. लवेरिया तर कधीच झाला होता रे तुला पहिल्यांदा पाहिलं ते. मी अजूनही ना त्या आठवणी अशा साठवून ठेवल्यात. ती गुलाबी थंडी. हा बरोबर ते पाणी साठवून ठेवती ना त्याच्यात ते अंडी घालतात. अगं ओतून द्यायचं. झोकूनच दिलं होतं मी पण तुला ना माझं मनच कळलं नाही. अगे ऐक जाऊ दे तू तो डान्सचा विषय जाऊ दे. अगं तू काय डान्स करायचीस माहिती? मला खूप आवडायचं पण मी कधी तुला बोललो नाही. वेडा आहेस तू वेडा. खरं तर ना म्हणूनच मी तुझ्यावर प्रेम केलं पण तुला ना माझ्या मनातलं कधी ऐकूच आलं नाही रे. पण आज मी तुला ना माझ्या मनातलं सांगणार आहे. काय? हा तुझ माझ्यावर प्रेम आहे? हा तुझं माझ्यावर प्रेम आहे? हा अगं पण आता काय उपयोग आहे त्याचा? तुझं लग्न झालंय, तुला पोर आहेत, माझं पण प्रेम आहे का तुझ्यावर? पण मी कधी बोललो नाही तुला. मी नाही लग्न केलं अजून, तुझी वाट बघत राहिलो. हा पण तू ए तो तुला नवरा त्रास देतो बघ. त्याला सोडून जर माझ्याकडे येणार असशील तर मी लग्नाला तयार आहे. येशील माझ्या घरी? सॉरी काय ठीक आहे ना. अरे मला माहिती आहे तू माझ्याशी नाही लग्न करू शकत. ठीक आहे खरं तर आहे ना तू आता माझ्या मनातलं सगळं ऐकलंस ना हेच माझ्यासाठी खूप झालं. मी निघते. जास्त तुझ्याशी बोलत बसले ना तर इथेच रडायला लागेल. बाय. आणि हो बागेत जास्त थांबू नकोस. माहिती आहे ना तुला फुलांची एलर्जी आहे. बरोबर आहे का? माझ्यापेक्षा तुला मुलांचीच जास्त काळजी. आई आहेस ना तू. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठ ठेवू माथा कळनाच काही. देवा कुठ शोधू तुला मला सांगना, प्रेम केलाय वडाच माझा रे गुना. अरे ती मला गेली सोडून आणि तू काय गातोयस? वाट बघतोय रिक्षावाला.